आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील सत्रेवाडी पिंगळी येथे सुरू असलेल्या श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय भक्तिधाम बाल संस्कार शिबिरास माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब यांनी भेट दिली आहे। भेटी दरम्यान गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरवे नमहा हा श्लोक अर्थासह सांगून प्रभाकरजी देशमुख यांनी उपस्थित बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले। शिवाय अशा स्वरूपातील बालसंस्कार शिबिरे ही आपल्या मान तालुक्यात झाली पाहिजेत, यातून आपली भावी पिढी संस्कारक्षम घडणार आहे, आपल्याच मान तालुक्याचे नाव उज्ज्वल करणार आहेत असा विश्वास व्यक्त केला। सदर शिबिरास मान तालुक्यातून 48 विद्यार्थी उपस्थित राहिले, त्यांचे पालकांचे देखील देशमुख यांनी आभार मानून पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले। या शिबिरातील प्रशिक्षक श्री भालनाथ महाराज संस्थान भांडवलीचे हरिभक्त पारायण ईश्वर महाराज तळमले यांनी माननीय देशमुख साहेब यांचा सन्मान केला आणि या बालसंस्कार शिबिराचे आयोजक हरिभक्त पारायण बाळासाहेब मोरे आणि हरिभक्त पारायण शंभूराजे मोरे तसेच सह प्रशिक्षक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज जाधव शिंदी खुर्द आणि शिबिराचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण कृष्णात कदम यांचे देखील देशमुख साहेब यांनी कौतुक केले आणि आगामी काळात अशा स्वरूपातील बालसंस्कार शिबिर घेण्यासाठी प्रोत्साहन दिले। सदर शिबिरामध्ये हरिभक्त पारायण सुरेशजी महाराज सूळ ज्ञानाई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था अकलूज मधील विद्यार्थी हरिभक्त पारायण अक्षय महाराज हरिभक्त पारायण आदित्य महाराज तसेच मान तालुक्यातील विद्यार्थ्यांचे पालक तसेच पिंगळी सत्रेवाडी परिसरातील आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कृष्णात कदम यांनी केले तर आभार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज जाधव यांनी मानले। खूप दिवस टिकतात, एखादी आपल्याला जखम झाल्यावर जशी टिकते ना वर्ष आयुष्यभर, तसं या वयामध्ये शिकवलेलं सगळं मुलांच्या मध्ये जसंच्या तसं लक्षात राहतं आणि त्यामुळं तुम्ही त्यांना अतिशय चांगलं या ठिकाणी अनुभव कथन करताय। संतांनी दिलेली शिकवण, संतांनी खूप अनुभवातनं दिलेले श्लोक असतील अभंग असतील त्यांच्यासमोर मांडताय, खूप चांगली खूप मोठी गोष्ट करताय, तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे। मला इथे बोलायला संधी दिली, तुम्हाला मध्येच थांबवलं, त्याच्याबद्दल दिलगीर आहे। पण तुम्ही जे करताय ते खूप चांगलं करताय, मुलांना खूप एन्जॉय करा, फार काय मी बोललेलं विचार करा तेवढ्यापुरता, असं का बोलले असते विचार करा आणि त्याच्यावरती आणखी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा। सगळ्या मुलांना इथं संधी मिळाली का मान तालुक्यातल्या? मिळाली का? नाही, तुम्ही तेवढेच आहे 50 लोक, म्हणजे इतकी सगळी मुलं आहेत 1000 त्यात ते फक्त 50 मुलांना इथं संधी मिळाली, बरोबर आहे? त्यामुळे आयुष्यात तुम्ही इतरांच्यापेक्षा चांगलं केलं पाहिजे, मोठं व्हायलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, ती निश्चितपणानं तुम्ही कराल एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो, पालकांना पण धन्यवाद देतो की तुम्ही इथं मुलांना शिकायसाठी वेगळी वाट शोधायचा प्रयत्न करायसाठी एक संधी दिली, तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, नमस्कार। साहेबांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना केलं आहे। एक छोटा खाणी एक छोटासा सन्मान आम्ही करू इच्छितो बालसंस्कार शिबिराच्या वतीने, जे ते आपल्याला प्रशिक्षक लाभलेले आहेत, अतिशय उत्तम असं सर खूप मार्गदर्शन करतात, तर आम्ही साहेबांना विनंती करतो की मान चौफेर न्यूज कृष्णकांत कदम पिंगळी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।